नमस्कार मित्र सुप्रभात सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो जे मित्र नवीन असतील त्यांना विनंती करेल की आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईबचं बटन दाबून सबस्क्राईब करावं मित्रांनो स्पर्धा परीक्षा करत असताना एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल पी एस आय एस टी आय असेल या परीक्षांची तयारी करत असताना जो महत्त्वाचा टप्पा येतो तो, तो महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुलाखत अर्थात आपली जी काही व्यक्तिमत्व विकास चाचणी असते त्यालाच आपण मुलाखत असं म्हणत असतो मग मित्र हो, ही मुलाखत कशा पद्धतीने आपली चांगली झाली पाहिजे आपण जो काही लेखी पेपर दिलेला असतो तो लेखी पेपर किंवा मेन्स जी आपण म्हणतो ते मेन्स अधिक मुलाखत असे एकूण मार्क आपल्याला फायनल सिलेक्शनसाठी फार उपयुक्त ठरत असतात मग मित्रो ही मुलाखत आपली चांगल्या पद्धतीची कशी होईल या मुलाखतीमध्ये आपल्याला चांगले मार्क्स कशा पद्धतीने मिळतील हा प्रयत्न प्रत्येकाचा असला पाहिजे यासाठी सगळ्यात आवश्यक जर असेल तर ते म्हणजे व्यक्तिमत्व विकास मग मित्र हो मुलाखतीसाठी व्यक्तिमत्व कसं असावं मुलाखतीसाठी व्यक्तिमत्व विकास कशा पद्धतीने करावा किंवा आपण एम पी एस सी परीक्षेमधून एक अधिकारी बनण्यासाठी कशा पद्धतीने स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे हे आज या ठिकाणी मी आपल्याशी चर्चा करणार आहे तत्पूर्वी मित्र हो मी अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात या ठिकाणी बसलेलो आहे ते थोडस आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे हे निसर्गरम्य वातावरण दाखवण्यामागील उद्देश एकच आहे मित्र हो की आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये निसर्गाची सुद्धा अतिशय मोलाची अशी भूमिका असते निसर्ग जो आहे आपल्या अवतीभोवती तर निसर्गाकडून आपण खूप काही शिकू शकतो मित्र हो निसर्ग जो असतो तो केवळ आपल्याला भरभरून असं देत असतो मग निसर्गामध्ये असलेले विविध प्रकारचे झाडं असतील निसर्गामध्ये असलेले विविध प्रकारचे डोंगर दऱ्या पशुपक्षी प्राणी त्याचबरोबर नद्या झरे धबधबे असे विविध प्रकार जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपल्याला फार प्रसन्न वाटतं ते प्रसन्न काय वाटतं मित्रभो हो की निसर्गाकडे फक्त परोपकार किंवा देण्याची भावना असते आणि ही देण्याची भावना जेव्हा आपल्यामध्ये डेव्हलप होते मित्र हो तर आपसुकच आपलं मन हे प्रसन्न होत असतं आपलं मन मोठं असतं आणि या मोठ्या मनामध्ये प्रसन्न मनामध्ये चांगलेच विचार येत असतात त्यामुळे मित्र हो निसर्गाकडून आपण एक परोपकाराची भावना शिकणं गरजेचं आहे निसर्गाकडून एक निर्मळतेची भावना शिकणं फार फार गरजेचं आहे ही निर्मळता ही सकारात्मकता परोपकार आपण जर जोपासले तर निश्चितपणे मित्र हो आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी याचा उपयोग होऊ शकतो मग परत आवश्यक मुद्दा आहे तो म्हणजे मित्र पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर तुम्हाला तुमचा बायोडाटा स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे तुम्ही कॉलेजला असाल पोस्ट ग्रॅज्युएशनला असाल तर या कालावधीमध्ये तुम्ही विविध स्पर्धात्मक परीक्षा ज्या होता त्या परीक्षांमध्ये उ उदाहरणार्थ निबंध स्पर्धा असतात वक्तृत्व स्पर्धा असतात यूथ फेस्टिवल्स असतात क्रीडा स्पर्धा असतात या स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपला बायोडाटा स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे याच्यामधून जे काही प्रमाणपत्र मिळत असतात तर हे प्रमाणपत्र आपल्याला इंटरव्ह्यूसाठी मुलाखतीसाठी उपयुक्त ठरत असतात त्यानंतर मित्र हो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं वाचन आपण जेवढं चांगलं वाचू जेवढं चांगलं साहित्य वाचू मिटलं मित्र हो तेवढे विचार आपले डेव्हलप होते आणि जेवढे चांगले विचार आपले तेवढी आपली पर्सनॅलिटी अतिउत्तम होण्याला मदत होते त्यामुळे मित्र हो सुंदर आणि चांगल्या साहित्याचं चा वाचन करणं फार फार, फार गरजेचं आहे वाचनाची सवय तुम्ही लावूनच घ्या मित्र एम हो। पी एस सीचा अभ्यास तर आपण करतोच एम पी एस सीच्या विविध विषयांचा आपण अभ्यास करतो परंतु जर आपण आवांतर वाचनाची कथा कादंबऱ्या सकारात्मक चारित्र्य किंवा थोर पुरुषांचे प्रेरणादायी चारित्र्य जर आपण वाचायला घेतली तर निश्चितपणे त्याच्यातून चा चांगला परिणाम आपल्याला दिसू लागतो त्यानंतर मी वारंवार सांगत आलो आहे मित्र की तुम्ही स्वतःला योग प्राणायाम एक्सरसाइज किंवा चालण्याची किमान सवय लावून घ्या या सवयीमुळे आपल्याला शारीरिक बदल निश्चितपणे सकारात्मक असे दिसतात यामुळे आपल्याची आपल्या मेंदूची त्याचबरोबर आपल्या मनाची जी ताकद असते ती कैकपटीने आपल्याला वाढलेली दिसेल मित्र हो त्यामुळे मित्र हो या सवयी आपण अंगी बनवणं फार फार गरजेचं आहे मित्रांनो विद्यार्थी दशेमध्ये असताना मी देखील खूप चांगल्या सवयी अंगी बनवलेल्या होत्या आणि त्यामुळे कदाचित माझं एम पी एस सीमधून सिलेक्शन झालं आजही मी नोकरीमध्ये कार्यरत असताना या सवयी कायम ठेवलेल्या आहेत त्यामुळे याचा चांगला परिणाम बघायला मिळतो त्यामुळे मित्र हो आपली पर्सनॅलिटी चांगली डेव्हलप करा लिखाणाची सुद्धा सवय आपल्याला असणं गरजेचं आहे चांगलं दर्जेदार लिखाण आपल्याला जमत असेल तर निश्चितपणे लिहिलं पाहिजे किंवा आपण दिवसभरामध्ये जे काही केलेलं आहे किंवा जो काही आपला दिनक्रम असतो तो आपण जर रात्री एका पानावर लिहून घेतला आपल्या जीवनामध्ये आज काय काय घडलं सकारात्मक काय घडलं काही नकारात्मक घडलं का या बाबतीत जर थोडासा उल्लेख जर आपण लिखाणामध्ये करून घेतला तर निश्चितपणाने मित्र हो आपल्याला ते उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने विविध असे प्रयोग करून विविध अशा गोष्टींनी आपण आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकतो त्याचबरोबर मित्र हो मोटिवेशनल व्हिडिओज जे आहेत यूट्यूबला सुद्धा ऐकणं फार फार गरजेचं आहे तर अशा पद्धतीने मित्र हो तयारी करा चांगली स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करा मित्र हो ही पर्सनॅलिटी तुम्हाला एम पी एस सी यू पी एस सीला तर कामात येईलच परंतु यानंतरचं जे जीवन आहे त्यासाठी सुद्धा फार उपयुक्त आहे जीवन जगताना सांसारिक कामांमध्ये किंवा इतर बाबतीमध्ये समाजामध्ये वावरताना आपल्याला चांगले विचार चांगली पर्सनॅलिटी असणं फार फार गरजेचं आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद